डॉक्टर प्रमोद महाडिक ऍसिडिटी क्लिनिक विटा, खास पोटाच्या आजाराचा दवाखाना, GERD, अन्ननलिकेमध्ये जळजळणे, तोंडामध्ये आंबट करपट, तिखट गुळण्या येणे यासह पोटाच्या सर्व आजारावर यशस्वी उपचार। आमचा पत्ता भाजीबंडा इमारतीमध्ये वरचा मजला मायनी रोड विटा। नमस्कार, आपण पाहत आहात कृष्णा काळसे जिओ मराठी न्यूज। विटा परिसरातील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात या हेडलाईन्स मधून। खानापूर तालुक्यातील वासुंबे येथे देवनगर वासुंबे रेणावी रस्ता डांबरीकरण, भवानी मंदिर रस्ता भूमिपूजन आणि हनुमान मंदिराचा उद्घाटन सोहळा आमदार अनिल बबापर यांच्या हस्ते संपन्न। पंचायत समिती सदस्य कविताताई देवकर, सरपंच सुनीता कांबळे, उपसरपंच उषा पवार यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती। आसम ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी विक्रम युवराज जाधव यांची बिनविरोध निवड। नवनियुक्त उपसरपंच विक्रम जाधव यांचा सरपंच इंदुमती जाधव व युवा नेते नितीन राजा जाधव यांच्या हस्ते सत्कार। नूतन उपसरपंच विक्रम जाधव यांचे संकेत जाधव, शेखर देवकुळे, ओंकार पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी केले अभिनंदन। विडा नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक व आरोग्य सभापती ऍडव्होकेट विजय सुदाम जाधव यांची सांगली जिल्हा सत्र न्यायालयाचे सहायक सरकारी वकील म्हणून निवड। केंद्रीय विधी व न्याय मंत्रालयाच्या वतीने ऍडव्होकेट विजय जाधव यांना देण्यात आले निवडीबाबतचे पत्र। या निवडीनंतर माजी नगराध्यक्ष ऍडव्होकेट वैभव पाटील यांच्यासह नगरसेवकांच्या उपस्थितीत करण्यात आला ऍडव्होकेट विजय जाधव यांचा सत्कार। खुल्या प्रवर्गातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी शासकीय सेवा व शैक्षणिक संस्थांच्या प्रवेशासाठी देण्यात येणारा 10% आरक्षणाचा महाराष्ट्रातील पहिला दाखला आमदार अनिल भवापर व तहसीलदार रंजना उबरहंडे यांच्या हस्ते वितरित। नायब तहसीलदार उदयसिंह गायकवाड, दिनकर गायकवाड, उपसभापती बाळासाहेब नरवडे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती। आणि बिट्यातील घरफोडी प्रकरणी बेळजेगावातील सागर चालेंदर पाटोळे या चोरट्यास बिट्या न्यायालयाने सुनावली 3 वर्ष सक्तमजुरी आणि 500 रुपये दंडाची शिक्षा। गेल्या 2 वर्षांपूर्वी बिट्यातील शरद लक्ष्मण कस्तुरे यांचे घर फोडल्याप्रकरणी सागर पाटोळे याला दोषी ठरवून न्यायालयाने सुनावली 3 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा। निर्भीड, निपक्ष आणि पारदर्शी बातम्यांसाठी पाहत रहा फक्त कृष्णा काटचे जिओ मराठी न्यूज।